कुठे आहे तो स्टॅम्प पेपर? आम्ही खरं तर तोच स्टॅम्प पेपर घ्यायला गेलो होतो, पण आम्हाला सापडला नाही. रणवीरजे, आम्हाला सहजासहजी सापडलेले स्टॅम्प पेपर तुम्हाला नाही सापडले? हे अशाच वेळी होऊ शकतं ज्यावेळी तुम्ही तिथे गोंधळला असाल किंवा चोरून तुम्ही तिथे गेला असाल आणि कदाचित कोणाची तरी चाहूल लागली असेल म्हणून तुम्ही तिथून पळून गेला असाल आणि कदाचित ती चाहूल आमचीच असावी. हे बघ साक्षी, तो स्टॅम्प पेपर आम्हाला दे. आम्ही त्याच्यासाठीच तिकडे गेलो होतो, सांगितलं ना तुला. सॉरी, स्टॅम्प पेपर तुम्हाला नाही मिळू शकत, कारण जोपर्यंत नताशा सापडत नाही तोपर्यंत ते स्टॅम्प पेपर्स पोलीस कस्टडीतच राहतील. हे बघा, पोलिसांची एक नजर असते आणि ती नजर आम्हाला सांगते की नताशाचा खून झाला. काय तमाशा लावलाय? म्हणे नताशाचा खून झाला असेल, किडनॅप झाली असेल, ती असेल कुठेतरी असेल, जिवंत असेल, आमचा काय संबंध आहे? संबंध आहे रणवीरराजे, खूप घनिष्ठ संबंध आहे आणि तोच संबंध आम्हाला शोधून काढायचा. खून केल्यावर फक्त डेड बॉडी सापडली पाहिजे असं नाही, खुनाचा मोटो सुद्धा आम्हाला डेड बॉडी पर्यंत पोहोचू शकतो. तुला एक सांगतो साक्षी, आम्ही या केस मध्ये नक्कीच नाही आहोत, पण जाणून बुजून जर आम्ही एखादा गुन्हा केला असता तर आमच्या पर्यंत पोहोचायला तुला बराच वेळ लागला असता. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, तुझी बहीण या घरची सून आहे. आमच्या केसाला जरी धक्का लागला ना तर या घरची प्रतिष्ठा धुळीला मिळेल. मग तुझ्या बहिणीने म्हणजे या घराच्या सुनेने अशा वेळेस काय करायचं ते तूच ठरव. थँक्स फॉर युअर ॲडवाईस मिस्टर रणवीरराजे. माझी बहीण काय आहे ते तुमच्यापेक्षा जास्त मला माहिती आहे. येते मी.